आणि यानंतर आपण पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या सभागृहामध्ये सहभागी होऊया. देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट प्रदान केली जाते. Heartiest congratulations, हार्दिक अभिनंदन. देवेंद्र फडणवीसांना जपानच्या क्वयासिन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेली आहे. क्वयासिन विद्यापीठानं 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ही मानद डॉक्टरेट प्रदान केली गेली आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेलं कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेलं कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट फडणवीसांना प्रदान करण्यात आली आहे. थँक यू प्रोफेसर इनुई रुनिन फॉर प्रेझेंटिंग द डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी डिग्री टू महाराष्ट्रास मोस्ट पॉप्युलर अँड बिलवेड लीडर मिस्टर देवेंद्र फडणवीस अँड नाव प्रोफेसर इनुई रुनिन फ्रॉम कोयासान युनिव्हर्सिटी अँड मिस्टर यामाशिता योशियो Director, International Affairs Division, Wakayama Prefecture, presenting GIFTS. Thank you. You may please be seated. While I request Mr. Deepak Kesarkar, Honorable Guardian Minister, Mumbai City, to please address us. मंत्री दीपक केसरकर हे आता भाषण करण्यासाठी आलेले आहेत. ऑनरेबल प्रोफेसर रियानिन कोयासान, रियानिन ऑफ कोयासान युनिव्हर्सिटी, ऑनरेबल देवेंद्रजी फडणवीस, डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, ऑनरेबल रवींद्र कुलकर्णीजी, व्हाईस चान्सलर मुंबई युनिव्हर्सिटी, ऑनरेबल चंद्रकांतजी पाटील, मिनिस्टर हायर अँड टेक्निकल एज्युकेशन, फुकाकोशी योशिकाता, कौन्सिल जनरल ऑफ जपान इन मुंबई, यामाशिता ओशियो, डायरेक्टर इंटरनॅशनल अफेअर्स, डॉक्टर हर्षदीप कांबळी, डॉक्टर संजय मुखर्जी, ऑल अदर डिग्निटरीज ऑन अँड ऑफ द डायस अँड फ्रेंड्स. इट इज इंडर अ प्रेजर टू अटेंड दिस फंक्शन वेन अवर ऑनरेबल लीडर हु इज अवर यंग डायनॅमिक अँड विजनरी लीडर is being felicitated by Koyasama University, and it is in the 120 years of the university he is the first one to be given this. ABP Maza, ugda dole bagha neat.